सोलापूर शहरात जड वाहतुकीमुळे अनेकांचा बळी गेला होता. भविष्यात कोणत्याही नागरिकाचा बळी जाऊ नये म्हणून जड वाहतुकीच्या विरोधात संभाजी ब्रिगेडसह विविध सामाजिक संघटनांनी आवाज उठवला होता. याची दखल घेऊन पोलीस आयुक्तांनी सोलापूर शहरामध्ये जड वाहतुकीस बंदीचा आदेश काढला. संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूरचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांचा पोलीस आयुक्त कार्यालयात शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. शहरात जड वाहतुकीमुळे अनेक अपघात झाले होते. त्या अपघातात अनेक नागरिकांचा बळी गेला होता. त्यामुळे शहरातून जाणारी जड वाहतूक बंद करावी म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. याची दखल घेऊन शहरातून बलकर व सिमेंट वाहतूक करणाऱ्या जड वाहतुकीच्या गाड्यांना शहरात प्रवेशासाठी 24 तास बंदी घालण्याचा आदेश पोलीस आयुक्तांनी काढला आहे. या ज्वलंत प्रश्नावर माध्यमातून मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात आला होता. त्यामुळे पत्रकार, न्यूज चॅनेल व दैनिकाचेही संभाजी ब्रिगेडच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम, अरविंद शेळके, दत्ता डिंगणे, रुपेश कुमार किरसावंगी, सीताराम बाबर, रमेश चव्हाण, निखिल नागणे, ओंकार पाटील, जयेश पाटील, श्रीशैल बोरोटे आदी उपस्थित होते. 65 नागरिकांचा मृत्यू झाला होता. तसेच जवळपास 700 लोक अपंग झाले होते. त्यामुळे सोलापूर शहरातील नागरिक आणि सामाजिक संघटना यांनी पोलीस आयुक्त यांना या जड वाहतूक बंद करावी म्हणून निवेदन दिलं होतं. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जिल्हाधिकारी, माननीय मुख्यमंत्री तसेच पोलीस आयुक्त साहेब यांना निवेदन दिलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं उग्र आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनाची दखल घेऊन माननीय आयुक्त साहेब यांनी सोलापूर शहरातील जड वाहतूक 7 ते 9 वाजेपर्यंत पूर्णतः बंद केलेली आहे. त्यामुळं भविष्यात नागरिकांना बळी जाणार नाही म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज माननीय आयुक्त, पोलीस आयुक्त राजेंद्र माने साहेब यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या नागरिकांचा हिताचा निर्णय घेतल्याबद्दल संभाजी ब्रिगेड आणि सोलापूर नागरिकांच्या वतीनं माननीय पोलीस आयुक्त आणि पोलीस प्रशासनाचं सुद्धा संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही जाहीर आभार व्यक्त करत आहोत.